सामाजिक कार्यकर्ते हेरमजी कुल्लकर्णी सर याच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करा. अरे या गुन्हेगारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. गुन्हेगारांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. संतुष्टवादी बोल झालीच पाहिजे. झाली पाहिजे. झाली पाहिजे. अरे कोण बंद होणार नाही. झाल्याशिवाय राहणार नाही. गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे. गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्रात हेरमजी कुलकर्णी काय सर सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात अशा सरांना हल्ला करणाऱ्या त्वरित अटक. इथं पकडून त्या ठिकाणी त्याच्या भोवती अनेक टपऱ्या होत्या आणि त्या टपऱ्यांमुळं त्या शाळेचं अस्तित्वच नष्ट झालेलं होतं. बरं, त्या टपऱ्या पानाच्या, तंबाखूच्या, सिगारेटच्या, माव्याच्या अशा प्रकारच्या त्या टपऱ्या होत्या आणि हेरंब कुलकर्णी यांनी त्याच्यावरती कारवाई करून त्या टपऱ्या तिथून हलवल्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये ते जे काही गुंड होते त्या गुंडांनी त्यांच्यावरती शनिवारी अशा प्रकारचा हल्ला केलेला आहे. हे हा एक हा हल्ला नुसता हेरंब कुलकर्णीवरती नसून हा हल्ला केवळ अकोल्यावरती नसून हा हल्ला महाराष्ट्रातील जे काही तमाम सामाजिक कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांवरती आहे आणि या हल्ल्याचा आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. संतोष भाऊंनी सांगितलं की वेळ जर आली तर अकोला ते अहमदनगर अशा प्रकारचा पायी मोर्चा आम्ही काढू आणि या घटनेचा निषेध, या घटनेचा आंदोलन, या घटनेची तीव्रता जनतेच्या लक्षामध्ये आणून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही सर्व या ठिकाणी आमचे हे तरुण कार्यकर्ते यांना कळल्या कळल्या ते एकत्र झालेले आहेत आणि या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. मी आमच्या सर्वांच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करतो. थँक्यू. समाजकारणी आणि एक थोर विचारवंत, भ्रष्टाचार जनआंदोलन समितीचे नेते, महिला एकल समितीचे पुरस्कर्ते आणि दारूबंदी चळवळीचे प्रमुख अग्रगण्य असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हेरमजी कुलकर्णी यांच्यावर 2 दिवसापूर्वी नगर येथे एक भ्याड हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात जखमी करण्यात आलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या समोर या झालेल्या घटनेचा प्रथमतः निषेध करतो. हेरमजी कुलकर्णी या समाजातील सगळ्या वाईट चालीरीती आणि परंपरा या विरोधात सातत्याने लढत असतात. आपल्याला माहीत आहे हेरमजींचं कार्य संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, विशेषतः शाळांच्या बाबतीत, विद्यार्थ्यांच्या बाबतीत, महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत त्या माणसानं अक्षरशः झोकून देऊन या ठिकाणी काम केलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. 2 दिवसापूर्वी सारडा महाविद्यालयाच्या आवारामध्ये, परिसरामध्ये पानटपरी असतील, गुटखा असेल, दारू असेल, सिगारेट असेल, या विरोधाची लढाई त्यांनी अनेक वेळा केलेली आहे. अकोले तालुक्यात असताना तर अनेक वेळा केली, परंतु आता नगरमध्ये सुद्धा त्यांच्या लढाईच्या जी काही चळवळी आहेत त्या थांबल्या नाहीत. परंतु त्या ठिकाणची जी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यांनी त्यांना एकंदरीत गाठून त्यांच्यावर तो हल्ला केलेला आहे. मित्रांनो, या सरकारच्या बाबतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेजण पाहतोय सरकारी शाळांचं खाजगीकरण करायचं, सरकारी शाळा त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं चालवायला द्यायच्या, दत्तक द्यायच्या आणि एक प्रकारची ही वेगळ्या प्रकारे हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून हे सरकार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करते. हेरम कुलकर्णी सारखे, नरेंद्र दाभोळकरांसारखे, कलबुर्गी सारखे आणि कॉम्रेड गोविंद पानसरे सारखे समाज सुधारक यांच्या सगळ्या जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये राजद्रोसपणे जनतेच्या मनामधल्या सगळ्या शंका दूर करतायत आणि म्हणून अशा प्रकारे या समाजसेवकांचा आवाज दाबायचा, त्यांना संपूर्ण टाकायचं, ही जी काही नीती या राज्यामध्ये गेले अनेक दिवसापासून चालू आहे, तशाच प्रकारचा प्रयोग, जसा प्रयोग पानसरे आणि दाभोळकरांच्या बाबतीत झाला तसाच प्रयोग आता हेरमजींच्या बाबतीत झालेला आहे. तुम्हालाही माहित आहे विनयजी सावंतच्या बाबतीत सुद्धा 1 महिन्यापूर्वी असा प्रयोग झाला होता, त्याचा जसा निषेध केला तशाच प्रकारचा निषेध आम्ही हेरम कुलकर्णीच्या बाबतीत करणार आहे आणि आता वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. कारण हेरम कुलकर्णी हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला, नगर जिल्ह्याला माहीत आहे, याची चिंगारी आज आम्ही अकोल्यातून सगळे सामाजिक चळवळीतले संघटनेचे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, सर्व सामाजिक संघटना यांना बरोबर घेऊन उद्या याची जर वेळ आली तर अकोले तालुका नव्हे तर संपूर्ण नगर जिल्हा बंद करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही भूमिका घेऊ, एवढेच या निमित्ताने सांगतो. प्रशासनाने तातडीनं या नराधामांना, या राक्षसांना अटक करावी आणि हेरमजींच्या मारेकऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, एवढीच विनंती या निमित्ताने करतो. थांबतो.
रंभसर कुलकर्णी म्हणजे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला दिशा देणारे हे रंभसर कुलकर्णी म्हणून ओळखले जातात. प्रबोधन करणाऱ्या व्यक्तींवर जर असे भेड हल्ले होत असतील तर सामाजिक कार्यकर्त्यांचं काय, आणि त्यात महिला सुरक्षितेचा प्रश्न येतो. आम्ही महिला म्हणून समाजामध्ये काय मुत्रत असतं, महिलांचं संरक्षण कशा प्रकारे प्रशासन करणार आहे, हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. हेरंबसार एक सामाजिक कार्यकर्ते, एक कवी, एक लेखक आहेत, आणि लेखकाच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतील तर आम्ही या प्रशासनाचा, या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. म्हणजे एक मुख्याध्यापक असताना अवैध व्यवसाय असतील किंवा बालविवाह असतील आणि महिलांवर होणारे अत्याचार असतील या बाबतीत त्या नेहमी आवाज उठवत असतात, आणि हे आवाज उठवत असताना ज्यावेळेस अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला होतोय म्हणजे हा एक जीव घेण्या प्रकारचा हल्ला आहे. आणि याच्यातच जर त्यांचा जीव घ्यायला असता तर सामाजिक कार्यकर्त्यांची कशी भूमिका राहिली असती. मी प्रशासनाला सांगते की त्यांनी लवकरात लवकर जे वारेकरी त्यांना लवकरात लवकर अटक करावी ही नम्र विनंती. छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणि वसा घेऊन या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते हिरमजी कुलकर्णी सर यांनी केवळ शिक्षण तज्ज्ञ म्हणूनच नाही तर बालविवाह हत्या असेल किंवा महिलांसाठी केलेलं कार्य असेल केवळ राज्यातच नाही तर देश संपूर्ण देशभर नेलं, आणि अशा सरांवरती अहमदनगर या ठिकाणी शनिवारी 12:30 गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी जो भ्याड हल्ला केला त्याचा निषेध करण्यासाठी अकोले तालुका शिवसेना असेल, त्याचप्रमाणे कोरोना एकल समिती असेल, या सर्वांच्याच वतीनं आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. खरं तर फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आपण म्हणतो, आणि अशा महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी गोविंद पानसरे असन, दाभोळकर असन यांच्या हत्या ज्या प्रकारे झाल्या, अजूनही त्या ठिकाणी कोणत्याही इंटेलिजन्स ब्युरो, सीबीआय असेल, सीआयडी असेल, पोलीस खातं असेल, यांनी त्या ठिकाणी गुन्हेगारांना पकडलं गेलं नाही. आणि कालचा सुद्धा हल्ला सामाजिक कार्यकर्ते त्याच भावनेतून त्या मनोवृत्तीच्या विध्वंसकांनी केला असं आमच्या सरकारला वाटतं. आणि अशा प्रकारची जर वृत्ती जर समाजामध्ये जर वाढत असेल, महाराष्ट्रामध्ये जर वाढत असेल, असा पुरोगामी महाराष्ट्र अशा व्यक्तींना, अशा गुन्हेगारांना कधी माफ करणार नाही. आणि म्हणून आमच्या तमाम अकोलेकरांच्या वतीनं या ठिकाणी त्वरित त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं सदरक्षणालय, खलनिग्रहालय, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्याचं सामर्थ्य या पोलीस बांधवांमध्ये आहे. आणि म्हणून निश्चितपणे त्वरित अटक करून हिरमजी कुलकर्णी सर यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, आणि गुन्हेगारांना ताबडतोब अटक त्या ठिकाणी करावी ही आग्रहाची मागणी करतो. अन्यथा आम्हाला अकोले ते अहमदनगर किंवा आझाद मैदानापर्यंत सुद्धा उपोषण आणि आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. आणि पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीचा वारसा आणि वसा विचार देणाऱ्या या तज्ञांवर अशा पद्धतीचा जर हल्ला झाला तर त्याचा संपूर्ण देशभरातून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो, आणि या ठिकाणी त्वरित गुन्हेगारांना अटक होईल ही मागणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. दिवसांपूर्वी आमचे मार्गदर्शक सन्माननीय हिरमजी कुलकर्णी सर यांच्यावर भ्याडाचा हल्ला अहमदनगर या ठिकाणी झाला. आम्हाला खरं तर याची पुचटची पण काही माहिती नव्हती, आयडियाही नव्हती. आज सकाळीच कुलकर्णी मॅडम यांनी मला फोन केला 9:30, आणि माझ्याकडे एक यादीची मागणी केली की आपल्याला आदिवासी मुलं आणि मुलींना काही आर्थिक मदत करायची संधी बहुत, तुम्ही मला यादी पाठवली. परंतु त्यांनी याबाबत कुठलीही गोष्ट मला सांगितली नाही. आणि जेव्हा काही तासांपूर्वी ही बातमी आम्हाला समजली तर खरं तर आम्ही जे एकल महिला समिती सोबत काम करणारे कार्यकर्ते किंवा दारूबंदी कमिटीमध्ये काम करणारे आमच्या पायाखालची जमीन हल्ली आणि आमच्या डोळ्यामध्ये नक्कीच पाणी आलं. एक महत्वाची बाब अशी आहे की लाखांमध्ये किंवा करोडोंमध्ये असं एखादं व्यक्तिमत्व घडत असतं का जे खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे कुठल्याही पद्धतीच्या आर्थिक किंवा कुठल्याही अपेक्षा न ठेवता काम करणार असतं. राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक जण असे आहेत का जे कुठेतरी प्रसिद्धीसाठी, पैशासाठी किंवा कुठेतरी पदासाठी काम करतात. परंतु आम्ही मागील 8 वर्षांपासून मी हेरम सरांसोबत काम करतोय, आमच्यासोबत जे कार्यकर्ते काम करतात, आम्ही एक गोष्ट त्यांच्याकडे बघितली, सातत्याने स्पष्ट बोलणं, खरं बोलणं आणि प्रामाणिकपणाने आयुष्य जगण्याचं काम ते आजपर्यंत करत आहेत. त्यांनी कुठलीही तमा बाळगली नाही, कुठलीही भीती आजपर्यंत बाळगली नाही. 2017 ज्यावेळी समशेरपूरला 2-4 लाख रुपयाची दारू फोडली गेली त्यावेळी पहिले त्या ठिकाणी येणारे हेरम कुलकर्णी सर होते. मागील 8-10 दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी अकोल्यामध्ये आम्ही मिटिंग केली. सर्व त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी होत्या, सर्व कार्यकर्ते संतोष भाऊन आम्ही सगळेजण होतो. त्या ठिकाणी आमच्या ह्याच विषयांवर चर्चा झाली की महिलांना आपल्याला तालुक्यात ज्या एकल महिला कोरोनात झाल्या त्यांना रोजगार कसा देता येईल, दारूबंदी कशी करता येईल, आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी मिटिंग केली. तर हा जो भ्याड हल्ला झालेला आहे, ज्या खूप प्रवृत्तींनी हा हल्ला केलेला आहे, त्यांचा प्रथमतः आम्ही आमच्या सर्व कमिटीकडनं निषेध करतो. त्यावर जर तुर्तास लगेच काही कारवाई झाली नाही, त्या खूप प्रवृत्तींना जर अटक झाली नाही तर अकोल्यामध्ये आम्ही उपोषण तर करूच, पण SP ऑफिसलाही जाऊन ठिया त्या ठिकाणी धरू. आम्ही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने थांबण्याची भूमिका आमची नाही, आम्ही लढा देणार. कारण अशा प्रवृत्तींना धडा शिकवला गेला पाहिजे, आणि असे व्यक्तिमत्व देशामध्ये, राज्यामध्ये अतिशय तुरळक घडतात
तर त्यांना वाचवणं त्यांना जपणं हे आपल्या सगळ्यांचं खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. म्हणजे या घटनेचा मी अगदी मनापासून या घटनेचा मी निषेध करतो आणि जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्या आधारावर पोलिसांनी तुर्तास कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण.